आज उपमुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरमध्ये सकल मराठा समाजाची बैठक आज आयोजित केली होती. या बैठकीला खऱ्या अर्थानं यश असं आलं की या राज्यामध्ये कोणत्याही पक्षाचा नेता ओबीसीमधून मराठांना आरक्षण देण्यास मान्यता देत नव्हता किंवा उघड बोलत नव्हता. पण आजच्या बैठकीमध्ये आम्ही बाबा इंदुलकरनी सविस्तर कायदेशीर माहिती दिल्यानंतर आज मात्र उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात याबाबतची बैठक लावून विधितज्ञांच्यावर चर्चा घेऊन योग्य ते निर्णय घेणार असं सांगितलं. पण एक आता लक्षात आलं की ओबीसीमधून जर मराठ्यांना आरक्षण दिलं तर आणि तरच ते 50% आतला असेल आणि ते टिकेल. एवढीच आमची मागणी आज मान्य उपमुख्यमंत्र्यांना होती. त्यांनी ते ऐकली, त्यांच्या लक्षात आलं की ओबीसीमध्ये ज्या पोटजातीनं भरणा केलेला आहे तो एका रात्रीत एका शासनाच्या आदेशानं भरणा केलेला आहे. त्याला इम्प्रिडल डाटा कोणताही नाही. मराठा समाजाला मात्र इम्प्रिडल डाटा नाही म्हणून सुप्रीम कोर्टानं दोन वेळा आम्हाला फेटाळलं. हाताला मुंगे येत होते, गुडघे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. मग सुप्रीम कोर्टाच्या पण लक्षात काय येईना की ओबीसीचा डेटा झालेला नाही. यामुळेच या वेदना होतात. समाज आता थंड बसणार नाही. अग्रेशूपणे आम्ही आमचा हक्क मागून घेणार. ओबीसी मधूनच मराठ्यांना 50% जास्त आरक्षण मिळायला पाहिजे ही प्रमुख मागणी आज आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी ऐकून घेतलेली आहे. आणि सदरचं आरक्षण हे 2024 आतच मिळालं पाहिजे ही भूमिका आहे. सदरचं आरक्षण 2024 आतच मिळालं पाहिजे ही आमच्या सर्वांची प्रामाणिकपणानं भूमिका आहे. कारण एकदा इलेक्शन झाल्या की पुन्हा 5 वर्ष ही तकतुंबा करायला होतील म्हणून आमचा शासनाला विनंती आहे आणि ती विनंती आम्ही दादांना केलेली आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे